देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे आणि ती आहे मित्रांनो, पेन्शन लवकरच 9 पट वाढणार आहे अशी माहिती पुढे आलेली आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन वर्ष 2023 मध्ये कर्मचारी एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन सदस्यांसाठी एक चांगली बातमी आहे। ईपीएफओ ग्राहकांना सरकार देऊ शकते मोठी भेट। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना किमान पेन्शनमध्ये सरकार 9 पट वाढ करू शकते असे वृत्त आहे। असे झाल्यास दरमहा किमान पेन्शन 9000 रुपये होईल, म्हणजेच ईपीएससी जोडलेल्या लोकांना 1000 रुपये ऐवजी 9000 रुपये दरमहा मिळतील। मिळालेल्या माहितीनुसार जूनमध्ये या संदर्भात कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, ज्यात निर्णय घेता येईल। कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचे मानले जात आहे। ईपीएफओ पेन्शन योजना 2023 वास्तविक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या वतीने बऱ्याच काळापासून याची मागणी करत आहे। कर्मचारी पेन्शन योजना सांगितली जात आहे, किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय समितीच्या शिफारशीच्या आधारे घेतला जाऊ शकतो। या संदर्भामध्ये संसदेच्या स्थायी समितीने पेन्शन मार्च 2021 या संदर्भात सूचना दिल्या होत्या। किमान पेन्शन सध्याच्या रक्कम 1000 वरून 3000 रुपये करण्याची मागणी समितीने केलेली आहे। त्याचवेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना दरमहा 9000 रुपये करण्याची मागणी करत आहे। हे लोक म्हणतात की हे तेव्हाच होईल जेव्हा EPS 95 शी संबंधित कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळेल। याशिवाय सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचारी किंवा निवृत्त झाला आहे आणि त्याची पेन्शन मोजली जात आहे, त्यामुळे मागील महिन्याच्या पगाराच्या आधारे त्यांची पेन्शन निश्चित करण्यात यावी। आम्ही तुम्हाला सांगतो की ईपीएफओ अंतर्गत पीएफ मिळवणारे व सर्व कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत येतात। वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांना किमान 1000 रुपये दरमहा पेन्शन दिली जाते। ते आवश्यक आहे की कर्मचाऱ्यांचे किमान 10 वर्ष काम केलेले आहे। या कर्मचारी पेन्शन योजनेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधवा पेन्शन आणि बाल पेन्शनची सुविधाही दिली जाते। मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।